नमस्कार विधान परिषदेच्या पराभवानंतर शरद पवार अॅक्शन मोडमध्ये जयंत पाटलांना मुख्यमंत्री करण्यासाठी कोणता डाव टाकणार उद्धव ठाकरेंनी आपला वजीर मिलिंद नार्वेकर निवडून आणला आता स्वतः उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार की गटबाजी बाजूला ठेवून लोकसभेप्रमाणे काँग्रेस मारणार बाजी शरद पवारांचे पुतळे अजित पवार की मुलगी सुप्रिया सुळे जनतेला कोण हवा आहे मुख्यमंत्री आणि दादा कशा प्रकारे भाजपचे वाजवलेत बारा काय म्हणते जनता चला तर बघूया अजित पवार यांना सोबत घेतल्यानं मेहनतीनं राज्यात एक नंबर बनलेल्या भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून लोकसभेत जागा कमी झाल्यानंतर फटकारण्यात आलं होतं एक प्रकारचे अजित पवार यांना सोबत घेतल्यानं भाजपचं लोकसभेला नुकसान झालंय असं आरएसएसचं मत होतं बावीस टक्के लोक म्हणतात अजित पवारांमुळे भाजपचं नुकसान झालं तर पाच पॉईंट पाच टक्के लोक एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजपचं नुकसान झाल्याचं मानतात तर एकोणवीस पॉईंट सात टक्के लोकांच्या मते दोन्ही पक्षांमुळे भाजपचं नुकसान झालंय लोकसभेला भाजपला जोरदार फटका बसला दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत तेवीस जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा दोन अंकी आकडाही गाठता आला नाहीये भाजपला फक्त नऊ जागा मिळाल्यात महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली असताना आणि लोकसभेत भाजपला झटका बसल्यावर आता नुकत्याच विधान परिषदेच्या अकरा जागांचे निकाल आपण पाहिले विविध सर्व्हे आता समोर येत सकाळ समूहाने सर्वे केलाय त्यात आपल्या हाती लागलेला सर्वे हा सर्वात जास्त धक्कादायक आहे सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार आगामी मुख्यमंत्री कोण असावा याबद्दल जनतेने एकनाथ शिंदे यांना नाकारला आहे तर विधानसभेला कोण बाजी मारत आहे याचेही अंदाज समोर आले आहेत पण कोण असेल बरं महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस अजित पवार जयंत पाटील नाना पटोले विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात पंकजा मुंडे सुप्रिया सुळे की शर्यतीत नसलेले नितीन गडकरी की मग आत्ताच एका आमदाराच्या जीवावरती राज ठाकरे हे मुख्यमंत्री बनू शकतात हा प्रश्न माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तगडी स्पर्धा आहे फडणवीस व ठाकरे यांना समान पसंती सर्व पक्षीय नेत्यांमधून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना समान म्हणजे बावीस पॉईंट चार टक्के पसंती मिळाल्याचं दिसतंय भाजपमधून दुसरा पर्याय म्हणून सत्तेचाळीस पॉईंट सात टक्के लोकांनी नितीन गडकरी यांना पसंती दिली आहे एकनाथ शिंदे यांना चौदा पॉईंट पाच टक्के देवेंद्र फडणवीस यांना बावीस पॉईंट चार टक्के अजित पवार यांना पाच पॉईंट तीन टक्के उद्धव ठाकरे यांना बावीस पॉईंट चार टक्के नाना पटोले यांना चार पॉईंट सात टक्के जयंत पाटील यांना तीन पॉईंट सहा टक्के सुप्रिया सुळे यांना सहा पॉईंट आठ टक्के विजय वडेट्टीवार यांना शून्य पॉईंट नऊ टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंना या सर्वेत सहा पॉईंट आठ टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाच पॉईंट तीन टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे अजितदादांच्या तुलनेत मतदारांनी सुप्रिया सुळेंना अधिक पसंती दर्शवली आहे मात्र सुप्रिया सुळे अगोदरच लोकसभेवर गेल्यात त्यामुळे जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सध्या शरद पवार मैदान करत आहेत भाजपमधून कोण मुख्यमंत्री हवा या प्रश्नावर गडकरींना सर्वाधिक पसंती आहे नितीन गडकरी यांना सत्तेचाळीस पॉईंट एक टक्का सुधीर मुनगंटीवार यांना दोन पॉईंट आठ टक्के देवेंद्र फडणवीस यांना अठरा पॉईंट आठ टक्के विनोद तावडे यांना सहा पॉईंट तीन टक्के आणि पंकजा मुंडे यांना शून्य पॉईंट पाच टक्के लोकांनी पसंती दिली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता तर महाविकास आघाडीला दिलासा मिळण्याचा अंदाज आहे विधानसभा निवडणुकीत आपली पसंती कोणाला असा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला करण्यात आला होता या पोलमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पॉईंट सात टक्के लोकांनी महाविकास आघाडीला पसंती दिली आहे तर महायुतीला महाराष्ट्रातील तेहतीस पॉईंट एक टक्का लोकांनी पसंती दिली आहे चार पॉईंट नऊ टक्के लोकांनी यापैकी नाही हा पर्याय निवडला आहे तर तेरा लोकांनी अद्याप मत ठरलेलं नाहीये असं उत्तर दिलंय त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता विधानसभेत कोणत्या पक्षाला पसंती आहे तर काँग्रेस चोवीस टक्के भाजप अठ्ठावीस पॉईंट पाच टक्के राष्ट्रवादी शरद पवार गट चौदा टक्के राष्ट्रवादी अजित पवार गट चार पॉईंट दोन टक्के शिवसेना एकनाथ शिंदे शून्य पॉईंट सहा टक्के तर शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना अकरा पॉईंट सात टक्के पसंती आहे म्हणजे अठ्ठेचाळीस पॉईंट सात टक्के लोकांनी महाविकास आघाडीला पसंती दिली आहे तर महायुतीला महाराष्ट्रातील तेहतीस पॉईंट एक टक्का लोकांनी पसंती दिली आहे त्यामुळे आघाडीचा मुख्यमंत्री असेल हे जवळपास आघाडीचे नेते आता निश्चित समजतात या व्यतिरिक्त तुमची मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती आहे हे कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र